झाला तो मतीन स्पोर्ट्स महापुली वर्सेस रिहानवीर या संघाला त्यांनी पराभूत केलंय महापुली मतीन स्पोर्ट्स महापुली संघाने. नक्कीच चांगल्या प्रकारची गोलंदाजी त्यांच्याकडे बघायला गेले. एक इन स्विंग आउट स्विंग लॉग लेग ब्रेक ऑफ ब्रेक सगळ्या प्रकारच्या त्यांच्याकडे गोलंदाजीची गुणवत्ता आहे आणि त्याप्रमाणे गोलंदाजी करताना दिसत आहेत. पाहूया ह्या सामन्यात मात्र जय बजरंग कसं त्या पद्धतीने त्यांना फेस करतोय. सलामीची जोडी मैदानात उतरते ती मात्र आदिनाथ आणि सूरज ही जोडी मैदानात जाते आणि सलामीच्या षटकासाठी कर्णधार कोणाला पाचारण करतोय, कोणावर धुरा सोपवतोय ते आपल्याला पाहायला मिळेल. कारण आजच्या दिवसातला हा सामना सेमीफायनलचा, त्याच्यानंतर जो सामना याच्यातून जिंकेल तो मात्र नक्कीच एस व्ही स्पोर्ट्स कुसापूर संघाला दोन हात करेल. दरम्यान पहिला षटक घेऊन येतोय तो सर. कर्णधार आपल्या क्षेत्राच्या सजवून घ्या प्लीज, सहकार्य करा. स्ट्राईकला येतो सूरज आणि नॉन स्ट्राईकला जातो तो आदिनाथ. ही जोडी मैदानात आहे आणि जय बजरंग संघ हा पहिलाच सामना त्याने विजय श्री खेचून त्यांना बाय मिळाली आणि ते तिसऱ्या फेरीत डायरेक्ट प्रवेश केला आणि तिसऱ्या फेरीतल्या पहिल्याच सामन्यात त्यांची भिडत होते ती मात्र मतीन स्पोर्ट्स महापोली संघासमोर. कारण मतीन स्पोर्ट्स महापोली संघ लगातार दुसरा सामना खेळतोय. या सामन्यात जर त्यांना त्यांची गोलंदाजी चालली तर ती धार बघितली ते मात्र नक्कीच चांगली तीक्ष्ण धार आहे आणि ती बघायला मिळते. त्या पद्धतीने सलामीचा षटक घेऊन येतोय तो अमजद आणि स्ट्राईकला सूरज, नॉन स्ट्राईकला आदिनाथ. पहिला चेंडू पंचांची खूण येते, षटकातला पहिला चेंडू सुरू टाकण्यास सज्ज होतोय तो अमजद. राईट आर्म ओव्हर द विकेट. नक्कीच उंच उडाला लॉंगाच्या दिशेने चेंडू जातोय आणि हा चेंडू बहुधा सीमेच्या पार जातोय का बघूया. पंचांची आमच्यापर्यंत खूण येते अशा प्रकारे मात्र पहिल्याच चेंडूवर सुंदर चौका. नक्कीच जिंकायचं असेल तर मात्र प्रत्येक चेंडूनिशी त्यांनी गणित लावलं पाहिजे. ते गणित कशा पद्धतीने करतात कारण दोन्ही संघ मात्र दोन्ही संघ एकमेकांना चांगल्या प्रकारचे ओळखतात. तर त्याप्रमाणे मगाशी जेव्हा त्यांनी टॉस बॉक्समध्ये जेव्हा त्यांचा इंटरव्ह्यू घेतला तेव्हा कर्णधाराने नक्कीच सांगितलं की पुंडा संघसुद्धा चांगला संघ आहे, त्यांना आम्ही 40-50 रोखण्याचा प्रयत्न करू. आणि पण मात्र पुंडा संघाने सांगितलं की आम्ही 50+ करू. बघूया कशा पद्धतीने खेळ केला जातोय. मात्र पहिल्या चेंडूवर त्याने सुरेख चौकार खेचून संघाचं मनोधैर्य वाढवलं आणि फलंदाजावर थोडंसं दडपण देण्याचा प्रयत्न केला तो मात्र नक्कीच वाखाणण्याजोगा आहे. षटकातला पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन येईल तो आमजद. सूरज राईट आर्म ओव्हर द विकेट मारा सूरजसाठी, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा सॉरी क्षमासावी. षटकातला पुढचा चेंडू थोडासा क्षेत्ररक्षणात थोडा बदल केला तर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ हे दोन खेळाडू मात्र 30 yard सर्कलच्या बाहेर आहेत. बाकी उर्वरित खेळाडू आहेत ते मात्र 30 yard सर्कलमध्ये. हा सुंदर फटका बघूया काय करतो, किती धावा देऊन जातो. चेंडू मात्र दरम्यान अडवला जातो लॉंग ऑफ क्षेत्रपर्यंत. एकच धावेवर समाधान म्हणावं लागते आणि एका धावेनिशी संघाची धावसंख्या पुढे सरकते ती मात्र 5. नक्कीच चांगल्या प्रकारची फलंदाजी बघायला मिळते, बहरताना दिसते. आता मात्र खातं उघडायचं ते मात्र आदिनाथला आणि आदिनाथ पुन्हा सूरजला काहीतरी टीप देतोय की बाबा कशा पद्धतीने खेळ, आपल्याला पॉवर प्लेचं षटक आहे. या षटकात दोन चेंडू टाकून झालेत, अजून 4 चेंडूवर किती धावा जमवू शकतो याचं गणित कदाचित दोघांमध्ये झालं असेल. पुन्हा अमजद उलटा चेंडू होता, लेग स्टंपरचा चेंडू आणि क्लीन बोल्ड. सुरेख चेंडू फ्लिक करायचा होता त्याला, फाईन लेगला फ्लिक करायचा होता, त्याच्यावर धावा मिळवायचा होता परंतु घडलं नाही. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही मात्र चेंडू डावून डाव्याशिवर आदळला आणि पहिल्या गडाचं पतन झालंय ते मात्र आदिनाथच्या रूपाने.
षटकातला पुढचा चेंडू घेऊन येईल. सामना करण्यासाठी सज्ज तो नवीन फलंदाज आहे देवेंद्र. हा चेंडू मला वाटतं 65.5 घोषित करतात. अशा प्रकारे एकही चेंडू टाकला गेला नाही. या षटकातले एकूण चेंडू टाकून झालेत ते मात्र 3. अमजद पुन्हा आपला गोलंदाजी टाकण्यासाठी सज्ज. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जातोय. अशा प्रकारे 85 मात्र खूण आमच्याकडे पोहोचते व एक अवांतर धाव मिळते. पहिल्या षटकात अवांतर धावाची एकदा भर पडली आणि संघाची धावसंख्या झाली ती 6. दरम्यान सदानंद गोडे यांचं आगमन झाले. मंडळाच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. आपल्याला विनंती असेल आपण मंचवर येण्याची कृपा करावी. दरम्यान हा चेंडू आणि हा चेंडूवर झेल टिपला जातोय. पंचांचा हात वर येतोय. अशा प्रकारे झेल टिपल्या गेल्यामुळे दुसऱ्या गड्याचं पतन होतंय ते जय बजरंग पुंडा संघाचं. बाद होऊन परतलाय हर्षद. बघूया कशा पद्धतीने. मात्र चांगली एक गोलंदाजी करताना दिसतोय तो अमजद. पहिल्या चेंडूवर मात्र 4 धावा गेल्या होत्या. दुसऱ्या चेंडूवर 1 धावा, तिसऱ्या चेंडूवर विकेट आणि चौथ्या चेंडूवर विकेट. म्हणजे नक्कीच थोडस धावाचं गणित रोखण्यात यशस्वी ठरतोय तो अमजद. राईट आर्म लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आणि हा चेंडू जातोय. दरम्यान एकच धाव देऊन जातो. एकच धावेवर त्यांना समाधान म्हणावं लागतंय. संघाची धावसंख्या एकनी वाढते तिचा मात्र 7. नक्कीच चांगली गोलंदाजी बघायला मिळते आणि थोडस जकडून ठेवलं तर मात्र जय बजरंग पुंडा संघाच्या फलंदाजांना. जय बजरंग पुंडा संघ हा पण सुद्धा चांगला नावाजलेला संघ आहे. त्यांच्याकडे चांगली गुणवत्ता आहे परंतु अजूनही एखादा चौका एखादा षटकार अजून बघायला मिळेल. चौकार मात्र पहिल्या चेंडूर आलाय. मात्र अजून षटकारांची अपेक्षा आहे ती. मात्र सुरेख फटका सुरेख फटका फ्लिक केलाय आणि हा चेंडू सीमा पार कव्हर क्षेत्राच्या बाहेर गेलाय. अशा प्रकारे मात्र जसं पहिल्या चेंडूवर चौकार तसं शेवटच्या चेंडूवर अवेश गेंदबाज अगली ओवर के लिए अवेश रिवर एंड की तरफ से और सामना करेंगे वो हर्षद. चला वेळ काढू नका. अजून एक सामना खेळवायचा आहे. सूर्य मावळतीला चाललाय. अवेश फास्ट खेळा फास्ट खेळा. प्लीज सहकार्य करा मती स्पोर्ट्स. उलटा चेंडू होता आणि हा चेंडू थोडासा मला वाटतं लेग समोरचा चेंडू होता परंतु लेग बायच्या रूपाने पंच खून करतात आणि अशा एक धावेनिशी संघाची धावसंख्या वाढते ती मात्र झाली 12. जसं मी पहिल्या चेंडूवर मात्र चौकार गेला होता आणि शेवटच्या चेंडूवर मात्र चौकार आला होता. नक्कीच
अमजदला मात्र संघाच्या या 11 धावा दिल्या होत्या आणि संघाला त्याला दोन गडी बाद करण्यात यश मिळालं होतं. संघ वर धडपड आणि बघूया आता मात्र बॅटची वाढची कड घेतली आणि हा झेल टिपला जातो. तिसऱ्या कडेचं पतन होतंय. नक्कीच थोडं दडपणाखाली खेळतोय तो जय बजरंग पुंडा संघ. घेतोय तो रोशन. बघूया कशा पद्धतीने खेळतोय. थोडस दडपण असेल ते मात्र जय बजरंग पुंडा संघाच्या खेळाडूंवर. मात्र चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. टिचून गोलंदाजी करताना दिसतोय तो मात्र आवेश. आणि हा चेंडू फ्लिक केलाय. एक धाव तर नक्कीच मिळणार. एका धावेला समाधान मानावं लागेल. दुसऱ्या धावेचा प्रश्नच उद्भवत नाही. दरम्यान मात्र एक धाव पूर्ण करताना दोघेही फलंदाज आपापली जागा बदलता दिसतात आणि एका धावेनिशी धावसंख्या पुढे सरकता येते. 13-13 अशी धावसंख्या. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातले काही चेंडू शेष आहेत. तिसऱ्या षटकातले काही दुसऱ्या षटकात 3 चेंडू शेष आहेत. 3 चेंडू टाकून झालेत. बघूया किती धावा जमवत आहेत. मात्र महापोली मात्र टिचून गोलंदाजी करताना दिसते आणि संघाचं मनोधैर्य वाढवताना दिसते ते मात्र महापोली संघ. मती स्पोर्ट्स महापोली. आवेश रोशनसाठी. हो उंचावर मारण्याचा प्रयत्न आणि मधली यष्टी वाकवले. सरळ त्रिफळाची झालाय. अशा प्रकारे चौथ्या कडेचं पतन होतं. मला वाटतं थोडंसं थांबून खेळायचं होतं आणि धावांची गती मला वाटतं हर्षद आऊट परत होतोय. क्षमा असावी. आणि तीन चौकार मारणाऱ्या खेळाडूस पुंडाच्या त्यांना 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. बघूया ही संधी कोणाला मिळते. आणि बाहेर झेल सीमारेषेच्या बाहेर झेल घेणाऱ्याला 200 रुपयाचं बक्षीस आलं होते मात्र कैलास शेलर यांच्याकडून. दरम्यान पुढचा चेंडू आवेश. आज सुरेख चेंडू मधल्या शेवटचा चेंडू. आणि चेंडू मात्र फलंदाजाला कळला नाही आणि चेंडू त्याची सरळ यष्टी वाकवून गेल्या. अशा पद्धतीने सलग 2 चेंडूवर 2 गडी टिपलेत. पहिल्याच सामन्यामध्ये कुसापूर संघानं सुद्धा हॅट्रिक केली होती. विकेट हॅट्रिक केली होती. त्या पद्धतीने आता सुद्धा हा फलंदाज गोलंदाज हॅट्रिक करतोय का पाहायला मिळते. आता त्याची जागा घेतोय तो मात्र अनिकेत. नक्कीच दडपणाखाली पुंडा संघ असेल. दुसऱ्या षटकात बहुधा ज्या पद्धतीने महापोली 11 संघ जसा सज्ज आणि त्याची जागा घेतोय. गडीब बाद झालाय तो मात्र जागा नसेल आलाय तो. अनिकेत दडपणाखाली पूर्ण दडपणाखाली आहे तो मात्र जय बजरंग पुंडा संघ. आता मात्र पुन्हा एकदा बॅटची वरची कड गेली आणि हॅट्रिक. ही हॅट्रिक होते. अशा पद्धतीने ही दुसरी हॅट्रिक बघायला मिळते मती स्पोर्ट्स महापोलीच्या कडून. आणि
छक्का बघितले नाही, तर महिन्या क्या देखा आहे, कुछ नाही देखा. एक षटकाराच्या अपेक्षा एक जर नक्कीच एक पुंड संघाकडून चांगले, जर मला वाटतं संजय शेलार यांच्याकडून 3 षटकार किंवा 3 चौकारांसाठी 1000 रुपयांचं पारदर्शक आले. बघूया पटकवतात का. रोशन मात्र अजून मैदानात उपलब्ध आहे. आणि जय मल्हार या मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये सुवर्ण संधी आपण. हा सुरेख फटकार, नक्कीच मी म्हटलं होतं आम्हाला एका षटकाराची अपेक्षा होती. बघूया पंच काय खून करतात का, प्रेक्षकाकडून कळवण्यात येत आहे. हा षटकार आहे, अशा पद्धतीने पंचांची खून आमच्यापर्यंत पोहोचते आणि षटकाराची धावसंख्या पुरे सरकते ती मात्र 26. कुसापूर संघाबरोबर 2 हात करणार आहे. षटकातला पुढचा चेंडू हा जातोय आणि हा झेल होतो का पाहूया. झेल सुटला तर बॅट, जीवदान दिलं जाते ते रोशनला. अशा पद्धतीने मला वाटतं या षटकात एकूण धावा मिळाल्या आहेत 14 धावा मिळाल्या आहेत. नक्कीच चांगल्या प्रकारची फलंदाजी बघायला मिळाली. रोशन पुन्हा स्ट्राईक करतोय. शेवटचं षटक आहे, हानामारीचं षटक आहे. थोडंसं सन्मानजनक जरी धावा जमवल्या तर नक्कीच मात्र आपल्या संघाला त्याची फायदा होऊ शकतो. पण तो फायदा करण्यात यशस्वी ठरतोय का, की मात्र गोलंदाजाची धार तीक्ष्ण करताना गोलंदाज दिसतोय हे आपल्याला पाहायला मिळणारच आहे. नंतर यापुढील सामना होणार आहे तो SV स्पोर्ट्स कुसापूर वर्सेस या विजयी संघ या 2 संघादरम्यान होणार आहे. तर कृपा करून दोन्ही संघांना विनंती आहे, आपण जर आपलं क्षेत्ररक्षण लवकर सजवायचं आहे आणि आम्हाला सहकार्य करायचं आहे, कारण सूर्य मावळतीला गेलेला आहे. अरमान अपने अरमान लेकर रिवर एंड की तरफ से. सामने बल्लेबाज है रोशन. रोशन के लिए 2 हाथ करना चाहते हैं रोशन. ये गेंद अच्छी गेंद थी, उठा के खेलने की कोशिश, मगर आंदोलन हिस्सा लगे सीधे उसके अलग की तरफ चली गई. उस दौरान एक दौरान रन के लिए दौड़े, दूसरा रन के लिए दौड़ना चाहते, दूसरा रन भी पूरा कर चुके. इसी दौरान 2 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 29-29. नक्कीच चाकर चांगल्या प्रकारची फलंदाजी करायला पाहिजे ती मात्र रोशनने. आणि सन्मानजनक धावसंख्या उभारू शकले तर अजूनही 5 चेंडू शेष आहेत. बघूया कशा पद्धतीची फलंदाजी आणि गोलंदाजी बघायला मिळते. हा सुंदर फटका, फुल लेंग चेंडू होता आणि हा चेंडू मरा तो स्क्वेअर लेगच्या सीमेवर मात्र झेल टिपलाय. अशा पद्धतीने गड्याचं पतन होते, तो रोशन गडी बाद होऊन परततोय उंचावरून मारण्याचा प्रयत्न. षटकाराचं गडीत होतं परंतु गडी बाद होतोय. दरम्यान कमांड डीजे रोशनच्या जागेसाठी शेवटचं आणि हानामारीचं षटक टाकतोय तो मात्र अरमान. आपण अरमान लेकर राजसाठी गोलंदाज करतोय तो अरमान. 7-8 पावलांचा रन उप आहे आणि समोर आहे तो राज. आणि बघूया हा चेंडू फ्लिक केलाय, हा जातोय वाडीस मडवला. एकदा पूर्ण होते, बघू दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होतोय का, नाही नकार दिला. दरम्यान एकाच धावेवर त्यांना समाधान मानावं लागते आणि संघाची धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली ती 30. अजून या षटकातले 3 चेंडू शेष आहेत. 3 चेंडूमध्ये किती धावा जमवत आहेत. आता पुन्हा स्ट्राईकवर येतोय तो मात्र वर्धन. काय वरदान मिळतंय त्याला ते बघूया. चौकारा षटकारांचं वरदान मिळतंय की उलटा चेंडू आहे आणि फायनल क्षेत्रामध्ये भिरकावला आहे. आणि सुंदर फटका, पंचांचे हात मात्र दोन्ही वर जात आहेत. अशा प्रकारे षटकाराचं रूपांतर होतोय आणि संघाची धावसंख्या पुढे जाते ती मात्र 36. अजूनही 2 चेंडू शेष आहेत. 2 चेंडूवर किती धावा मिळते ते बघूया.
अरे आपकी कितनी तारीफ करना कम रहेगी। अरे अच्छा अच्छा अरे 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 नक्कीच 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 चांगला चेंडू होता, सन्मान दिला त्याने, चेंडू मात्र कड घेतली आणि सरळ गेला, दरम्यान मात्र निर्धाव चेंडू गेलाय आणि एकही धाव न करता पुन्हा चेंडू परतवला जातोय, तो मात्र गोलंदाजाच्या हातात जातोय। आरमान पुन्हा एकदा षटकातला पुढचा चेंडू घेऊन येईल आणि समोर आहे तो वर्धन। वर्धन हा मला वाटतं एकूण 7 धावांवर खेळतोय आणि संघाची धावसंख्या आहे ती 36, एक चौकार आला तर 40 वर पोहोचेल। हा सुंदर फटका आणि हा लॉंगाला जातोय, बघूया काय होतंय। दरम्यान हा चेंडू अडवला जातोय, एक धाव पूर्ण होते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते, दोन धावानिशी संघाची धावसंख्या पोहोचते 38 वर आणि 39 धावांचं आव्हान ठेवलंय। दरम्यान गुरुनाथ गोणे आणि अनिल गोणे घोडे यांचं आगमन झाले, मंडळाच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत असेल। आपल्याला विनंती आहे आपण मंचवर येण्याची कृपा करावी। अनिल गोडे साहेब चला क्षेत्रक्षण सजवून घ्या, पुंडस संघाला जय बजरंग पुंडस संघाच्या कर्णधाराला विनंती आहे आपण क्षेत्रक्षण लगेच सजवा। यानंतर सामना होणार आहे तो यांच्यातून विजय संघ, तो कुसाबूर संघाबरोबर दोन हात करेल। मैदानात उतरले ते मात्र आरमान आणि कैफ ही जोडी मैदानात सलामीचा षटक घेऊन येतो। सूरज आरमान आणि कैफ ही जोडी मैदानात, डाव्या हाताचा फलंदाज तो आरमान आणि उजव्या हाताचा गोलंदाज डाव्या बाजूने गोलंदाजी करताना। षटकातला पहिला चेंडू सूरजचा, ओ सुरेख चेंडू फ्लिक केलाय मात्र दरम्यान लॉंग अपच्या दिशेने जातो, एक धाव पूर्ण होते, दुसरे धावायचा प्रयत्न बहुधा आणि कदाचित हा चेंडू सीमा पार होतोय का पाहूया। आणि सीमा पार पंचांचं मात्र खूण येते 4 धावांचं, अशा प्रकारे 4 धावांनी खातं उघडलंय। मी तुम्हाला सांगेन की पहिल्या चेंडूवर जेव्हा आमजदचं मारलं होतं तेव्हा मात्र 4 धावांनी खातं उघडलं होतं, नक्कीच चांगल्या प्रकारची फलंदाजी बघायला मिळाली नाही। आत्ता मात्र चांगल्याच सुरुवात केली ते पहिल्या षटकापासूनच, पहिल्या चेंडूवर 4 धावा।
पुन्हा एकदा थोडंसं शतरक्षकावर दडपण, कारण पहिला चेंडूवर फ्लिक केलाय तो सरळ चेंडू गेला तो सीमा पार चार धाव्यांनीशी, चार धाव्यांनी खातं उघडलंय ते अरमानसह संघाचंही खातं उघडलंय. मतीन स्पोर्ट्स महापोली संघ हा चार संघावर चार धावांवर खेळतोय. फुलटा चेंडू होता, फुलटा चेंडूला मात्र त्याने भिरकावलाय तो वाईडिस लॉंगनला, एक धाव पूर्ण होते आणि पंचांकडे दाद मागतायत परंतु नकार दिलाय पंचांनी. दरम्यान धावसंख्या झाली ती पाच. पुन्हा एकदा सूरज उजव्या हाताचा फलंदाज कैपसाठी. चला वेळ काढू नका सूरज, जरा घाई करा, जरा अजून एक सामना खेळवायचा आपल्याला. आपल्याकडे फ्लडलाईट आपलं अवलंबिम नाही आहेत. हा मात्र बघूया काय करतो क्षेत्ररक्षक, त्याच्या खाली येतोय आणि पहिला हादरा तो मात्र कैपच्या रूपाने. मती स्पोर्ट्सवर हे दडपण आहे, मला वाटतं हे यश म्हणावं लागेल. नक्कीच चांगल्या प्रकारे अशीच प्रकारची गोलंदाजी करणं, टिचून गोलंदाजी करणं अपेक्षित आहे. ती अपेक्षा मात्र पूर्ण करताना दिसतोय तो सूरज. कम ऑन डीजे. शॉर्ट स्क्वेअरला असलेल्या शत्रक्षणाने सुरेख छळ टिपला आणि मात्र कैपचा मात्र शून्यावर त्याला परतावं लागलं. अशा पद्धतीने पहिला हात राहतो मती स्पोर्ट्स महापोली संघाला. षटकातला पुन्हा पुढचा चेंडू घेऊन येईल तो सूरज आणि आता सामना करणार आहे तो मात्र आवेश. आणि हा फ्लिक केला त्यानं मला वाटतं तिसऱ्या स्लिपमध्ये गेलाय चेंडू. एक धाव पूर्ण होते, दुसरी धावचा प्रयत्न होतो, दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते का पाहूया. दरम्यान तिसऱ्या धावसाठी प्रयत्न दुसरे, परंतु दरम्यान दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. जिथे एक धाव होती तिथे मात्र दोन धावा गेल्या. थोडस दडपण आलंय जयवर, कारण क्षेत्ररक्षकाने सर्वांनी मात्र त्याला थोडस पुन्हा जातोय तो आपल्या हळूहळू आपल्या रणापुढे जातोय तो. मात्र सूरज संघाची धावसंख्या आहे ती मात्र नऊ. धावसंख्या झाली सात, क्षमा असावी. सूरज षटकातला पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन येईल आणि सामना करेल तो मात्र आवेश. हा दोन धावांवर खेळतोय, अरमान मात्र पाच धावांवर आहे. मती स्पोर्ट्स महापोली संघाकडून हे आलेले. हा मात्र फ्लिक करायचा होता त्याला, दरम्यान अडवला स्क्वेअर लागला त्याने चेंडू मात्र अडवलाय. मात्र एकच धावर समाधान लागेल, कदा ते चेंडू हा जर डोक्यावरून मारला असता नक्कीच चौकारासाठी गेला असता, परंतु नाही सुदैव म्हणावं लागेल ते जेबेजर पुंडा संघाचं ना दुर्दैव म्हणावं लागेल ते मात्र मती स्पोर्ट्स महापोली संघाचं. दरम्यान एका धावेनिशी धावसंख्या पुढे सरकते ती मात्र आठ. षटकातला पुढे एकदा पुढचा चेंडू घेऊन आले तो सूरज. डावखुरा फलंदाज अरमानसाठी. नक्की सुरेख चेंडू बॅटची हातली कड गेले आणि पंचांचा इशारा येतोय आणि अशा प्रकारे मात्र गडी बाद होताना दिसतोय. अशा पद्धतीने पायचित आहे पंच, पायचित आहे LBW. पंचांची कुठल्याही प्रकारची हुज्जत किंवा
वेश नॉनस्ट्राइकला दुसरा लेग आणि दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू हो फ्लिक केलाय. बघूया काय करतो, क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. सुरेख क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. दरम्यान मात्र एक चोरटी धाव पूर्ण करण्यात मात्र दोघंही सरस ठरले आणि एका धावेनिशी संघाची धावसंख्या झाली ती 9. षटकातला पुढचा चेंडू घेण्यासाठी पुन्हा हर्षद सज्ज होतोय आणि संघाला मात्र थोडंसं दडपण नक्कीच जाणवत असेल ते मध्ये सोडचं, कारण पहिल्या षटकात 2 गडी बाद झाले होते. ज्या पद्धतीने जयबजरंग पुंडा संघाचे सुद्धा 11 धावांवर 2 गडी बाद झाले होते. अरे बाप, सुरेख चेंडू आणि बघूया काय करतोय. आणि धावचित होता वाचलाय, कदाचित जर तो फेक झाले असते नॉनस्ट्राईकला कदाचित फेक केले असते तर धावचित होऊ शकलं असतं. मात्र एक धाव पूर्ण झाली अशा पद्धतीने एका धावेनिशी धावसंख्या पुढे सरकते ती मात्र 10. दुसऱ्या षटकातला पुढचा चेंडू हर्षदने मात्र नक्कीच या षटकात टिचून गोलंदाजी केली आणि या षटकात फक्त एकूण 2 धावा दिल्या 2 चेंडूमध्ये आणि संघाची धावसंख्या एकूण आहे 2 गडी बाद 10. आणि आता मात्र बघूया क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येतोय का झेल होतोय का पाहूया. मात्र झेल होऊ शकला नाही, चेंडू देखील अडवला गेलाय. दरम्यान एक धाव पूर्ण होते, दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. जीवदान म्हणावा लागेल अशा पद्धतीने जीवदानाचा पुरेपूर फायदा घेतोय का पाहूया. आणि जीवदानाशी मात्र धावसंख्या पुढे सरकताना दिसते ती मात्र 2-12 2-12 अशी धावसंख्या आहे. दुसरं षटक मार्गस्थ असताना पाठलाग करायचा तो 39 धावांचा मथे स्पोर्ट्स महापुरी संघाला. यांच्या तो जिंकेल तो मात्र नक्कीच SV स्पोर्ट्स महा कुसपूर संघाबरोबर खेळेल, 2 हात करेल आणि आजच्या दिवसातला शेवटचा सामना असेल तो. हा चेंडू पंच नो बॉल घोषित करतायत कारण हा क्रीजच्या बाहेर टाकला जातोय, त्याच्यामुळे नक्कीच त्यांच्यावर दडपण असणार आहे आणि आवश्यकता नव्हती चेंडू. परंतु एक अवांतर धाव मिळते, एका अवांतर धावेनिशी त्यांना मात्र धावसंख्या वाढते ती झाली 13. आणि फ्री हिट आहे का? नाही आहे, फ्रीड आहे ना. हा फ्रीड आहे. दरम्यान पुन्हा एकदा षटकातला पुढचा चेंडू घेऊन जाईल आणि खेळेल तो मात्र हाई चेंडू नऊ जातोय. पंचांची मात्र खूण येते अशा पद्धतीने थोडस दडपणाखाली येतोय तो मात्र गोलंदाज हर्षद. सलग 2 चेंडू नो टाकतोय मात्र फ्री हिट कंटिन्यू आहे. दडपणाखाली बघूया काय करतो. पुन्हा हर्षद आपल्या रणपरून सज्ज. मला वाटतं कदाचित एकरी दुहेरी धाव गेली तरी कदाचित दडपण नसणार, पण चौकोर षटकार गेला तर नक्कीच मात्र दडपण येऊ शकतं. हा वाईड आहे. आता मात्र पुन्हा एकदा त्याच्यावर दडपण येते. सलग 3 चेंडूवर 3 धावा जातात मात्र कंटिन्यू राहील ती मात्र फ्री हिट. 29 धावांचा पाठलाग करायचा आहे कारण पहिल्या षटकात 8 धावांवर 2 गडी बाद झाले होते. हर्षद व थोडस दडपण आलंय आणि एक धाव तर नक्कीच मिळणार आहे. दुसरी धावचा प्रयत्न होतो का बघा. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न, दरम्यान दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. 2 धावेनिशी धावसंख्या पुढे सरकते ती मात्र 17. अजून या षटकातले 2 षटकातला पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेणार तो हर्षद. हर्षदवर थोडस दडपण आले मात्र पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, तिसऱ्या चेंडूवर मात्र 2 धावा गेल्या तर नंतरच्या मात्र चौथ्या चेंडूवर आणि हा फुलटॉच चेंडू होता मात्र पंच खूण करतायत आणि हा नोबॉल आहे. याच्यावर 1 धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो बघा. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न होतोय दरम्यान, परंतु नकार दिलाय. 2 धावानिशी एकदा संघाची धावसंख्या पुन्हा सरकते ती मात्र 19. यष्ट्याच्या वर आलेला चेंडू होता हा, थोडस कमरेच्या उंचीचा चेंडू, त्यामुळे बेरर चेंडू ठरवला जातो. त्यानंतर एक पुन्हा एकदा गुड न्यूज येते. हर्षदने जर एक गडी बाद केला तर मात्र विकी पवार यांच्याकडून बक्षीस आलंय, 500 रुपयाचं बक्षीस आलंय. हर्षद
आपल्यासाठी सुवर्ण संधी, बघूया काय करतोय कशा पद्धतीने। मात्र या सुवर्ण संधीचा फायदा घेतोय की मात्र फलंदाज फायदा उठवतोय चौकार षटकारानिशी। हर्षद राईट अमोर द विकेट मारा आणि हा चेंडू जातोय लॉंग अपला, एक धाव देऊन जातोय, दुसरी धाव मिळते का? दुसरी धावचा प्रश्नच नसणार, दरम्यान एकच धावेत समाधान मानावं लागते। हर्षदने मात्र नक्कीच चांगली गोलंदाजी केली आहे आणि संघाची धावसंख्या मात्र सरकते ते 20 वर। एकोणचाळीस धावांचा पाठलाग करायचा आहे, दुसरं षटक आता मार्गस्थ आहे। दुसऱ्या षटकातला बहुधा शेवटचा चेंडू असावा हर्षदच्या आणि सामना करणार तो मर्त करतोय तो मात्र आवेश। हर्षद सुंदर फटका जातोय मिड विकेट मिड ऑन कडे आणि एक धाव तो मिळते, एकच धर समाधान मला लागले कारण नक्कीच चांगलं क्षेत्रक्षण बघायला मिळते पुंड संघाकडून। जर आपल्याला सामना जिंकायचा तर चांगलं टिचून गोलंदाजी करण्याची गरज आहे। दोन षटकाच्या समाप्तीनंतर जी धावसंख्या आहे ती मात्र 21, अजूनही धावा करायची आहेत 12 चेंडू आणि 18 धावा असं समीकरण आहे। चला वेळ काढू नका, पुंडा संघ आणि मती स्पोर्ट्स मापुली संघ आता येतो देवेंद्र जो स्वर्गामधील इंद्रांचा राजा देवेंद्र। दरम्यान सतीश गुणे यांचं आगमन होते मंडळाच्या, आपलं सहर्ष स्वागत आहे। आम्हाला आपल्याकडून टॉस बॉक्स मिळाला आहे त्यासाठी आम्ही आपले शतश ऋणी आहोत। देवेंद्रला सुद्धा प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं बक्षीस आलंय। विकी पवार याच्याकडून हा जातो लॉंगन क्षेत्रामध्ये, एक धाव तो नक्कीच मिळणार, दुसरे धावचा प्रयत्न होतो काय? नक्कीच नाही। आणि दरम्यान एका धावेनिशी संघाची धावसंख्या पुढे सरकते ती मात्र 22 वर। दोन गडी बाद 22 अशी धावसंख्या आहे। जिंकायचं असेल तर मात्र नक्कीच टिचून गोलंदाजी करणं आहे आणि 11 चेंडू आणि धावा करायच्या त्या मात्र 17। दरम्यान पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि हा मात्र सुंदर फटका क्षेत्रक्षक त्याच्या खाली येतोय आणि अशा प्रकारे झेल टिपलाय, गडी बाद झालाय। आणि जर विकेट हॅट्रिक केली तर संजय शेलर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक येणार आहे। बघूया, मला वाटतं विकी पवार यांचं एक तर 500 रुपयांचं बक्षीस मात्र आणि जर झेल आपण सीमारेषेच्या बाहेर पकडला खेळाडूला 200 रुपयाचं पारितोषिक आले अनिकेतला, अनिकेत नंतर घेऊन जायचं संजय शेलर। थँक यू। विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपये आहेत ते मात्र संजय शेलर यांच्याकडून। नक्कीच प्रतीक मात्र आमचे फार उतावळे आहेत कारण हॅट्रिक मिळाली पाहिजे, पैसे मिळाले पाहिजे, फलंदाजाला गोलंदाजाला मिळालं पाहिजे, हे त्यांना मात्र त्यांची उत्साह वाढत चालले। पण ज्यांच्या खिशाला टाच लागत असेल ते पण म्हणत असतील ना, पण गणेश शेणेंचं कौतुक आहे। हा आणि हा झेल होतो का पाहूया, आणि हा झेल नाही होत मात्र षटकाराचं रूपांतर होतोय अशा पद्धतीने। आणि 6 धावांनिशी संघाची धावसंख्या पुढे सरकते ती मात्र 28, अजूनही 11 धावांची गरज आहे। देवेंद्र पुन्हा आपल्या रनवर सज्ज आणि सामना करणार आहे तो मात्र डावखुरा फलंदाज अमजद। देवेंद्रचा पुढचा चेंडू
आता मात्र नक्कीच आता मला वाटतं अशाच पद्धतीची गोलंदाजी अपेक्षित गरज होती. एक धावतो मिळते दुसरी धावा प्रयत्न नक्कीच नसणार आहे. मात्र दरम्यान मात्र चांगली फेक बघायला मिळते, डायरेक्ट फेक मिळते इस्टर्नवर आणि अश्विन एकाच धावावर त्याला रोखलं जाते आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती मात्र 29. अजूनही 10 धावांची गरज आहे आणि चेंडू शेष आहेत ते मात्र 8 चेंडूंची गरज आहे. आठ चेंडू आणि 10 धावा असे समीकरण जिंकण्यासाठी प्रत्येक चेंडू मग मात्र गणित बदलताना दिसतंय ते मात्र दोन्ही संघाकडून बघायला मिळते. जयबजरंग पुंडस आणि मतीन स्पोर्ट्स महापोली यानंतर जो जिंकेल तो मात्र दोन हात करणार आहे तो मात्र एसवी स्पोर्ट्स कुसापूर संघासमोर. मतीन स्पोर्ट्स जरा सहकार्य करा, आपण फार वेळ काढताय, पुढचा सामना खेळवायचा आहे. दरम्यान षटकातला पुढचा चेंडू हा फ्लिक केलाय, जिथे एक धाव होती तिथे मात्र दोन धावा मिळताना दिसत आहेत. दोन धावावर समाधान मानायला लागले आणि संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकते ती 31 वर. नक्कीच सोडू म्हात्रे मात्र क्रिकेटचा खूप मोठ्या प्रमाणात आनंद घेताना दिसत आहेत आणि मला वाटतं ते बाल्कनीमध्ये बसलेत. हा हा चेंडू वाईड जातोय, पंच मात्र खून करतात, अवांतर धाव जाते आणि संघाची धावसंख्या एक नि वाढते, धावसंख्या झाली ती 32. गणेश केसर सुद्धा चांगल्या प्रकारे खेळाचा आनंद घेत आहेत. उलटा चेंडू होता, कदाचित जर अडवला नसता तर मात्र तो नक्कीच बोल उडू शकला असता. दरम्यान एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावचा प्रश्नच उद्भवत नाहीये आणि अशा पद्धतीने एका धावेनिशी संघाची धावसंख्या पोहोचते ती मात्र 33. आता 6 चेंडू आणि धावा पाहिजेत त्या मात्र 6. 6 गेंद पर 6 रनों की जरूरत, मतीन स्पोर्ट्स महापालिका को जीतने के लिए. अगर जयबजरंग पुंडस 6 गेंद डॉट निकलते तो जीत उनके पास जरूर आएगी. धन्यवाद. दरम्यान मात्र शेवटचं षटक घेऊन येतो तो रोशन आणि 6 चेंडू आणि 6 धावा असं समीकरण आहे. जिंकण्यासाठी बघूया कशा पद्धतीने खेळतोय तो मात्र फलंदाज आवेश आणि अमजद ही जोडी मैदानात मध्य स्पोर्ट्स महापोली कडून रोशन आणि मात्र हा फ्लिक केलाय. एक धाव तर नक्कीच मिळणार, एकाच धर समाधान मानायला गेले आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि दरम्यान धावची धुताना दिसतोय का पाहूया. पंचांचं बोट मात्र हवेत जाते, गडी बाद होतोय दुसरी धाव घेताना तो मात्र थँक्यू डीजे मास्टर मुकीम त्याची जागा घेतोय. बाद झालाय तो अमजद आणि अशा पद्धतीने दुसरी धाव मात्र घेण्याचा प्रयत्न होता परंतु असफल ठरला. दरम्यान मात्र चांगली फेक झाली आणि गडी धावचित झालाय तो अमजदच्या रुबाडे. पुन्हा एकदा धावसंख्या झाली ती 34. अजूनही 5 धावांची गरज आहे, 5 चेंडू आणि 5 धावा. फ्लिक केले पुन्हा आता एक धाव मिळते का बघा. दुसऱ्या धावचा प्रयत्न होतो का, दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. दुसऱ्या धावेनिशी संघाची धावसंख्या पुढे एकदा सरकते, धावसंख्या होते ती 36. आता 3 धावांची गरज आहे, चेंडू शेष आहेत ते मात्र 4 आणि धावा पाहिजेत त्या 3. जिंकण्यासाठी कंपल्सरी धावा चेस करणं आवश्यक आहे. बघूया जय संतोषी माता केबल नेटवर्कचे प्रोप्रायटर
किरण पाटील यांचे आगमन झाले. मंडळाचे आपले सहर्ष स्वागत. सुंदर चेंडू होता आणि हा चेंडू फुलटोस चेंडू होता. साधारणतः सोलायझेशन गेले, एक धावा, एकच धाव समाधान मानला गेले आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुन्हा पुढे सरकते ती मात्र 37. आता 3 चेंडू आणि 2 धावा. पुन्हा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपल्याला विनंती असेल आपण मंचवर विराजमान व्हायचंय. यानंतर जिंकणारा संघासोबत दोन हात करण्यासाठी सज्ज आहे तो मात्र SV स्पोर्ट्स कुसापूर. आजच्या दिवसातला अंतिम सामना आहे, तो रविवारच्या सामन्यामध्ये सेमीफायनलमध्ये खेळणार आहे याची नोंद घ्यायची. षटकातला पुढचा चेंडू रोशनचा, थोडासा रनअप चुकतोय आणि पुन्हा आपल्या रनअपवर जातोय तो मात्र रोशन. हा मात्र फ्लिक केलाय हा चेंडू, किती धावा देऊन जातोय बघूया. विजय सर खेचून आणतोय का पाहूया. आणि हा विजय खेचून आणलाय. विजय संघाचं अभिनंदन आणि पराभूत संघाचं कौतुक. चला कुसापूर संघाला विनंती, आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये जायचंय नाणेफेक करण्यासाठी. आणि मथीन स्पोर्ट्स संघाचा कर्णधार त्यानेही जायचंय टॉस बॉक्स मध्ये. अंधार झाला तर कदाचित आम्हाला षटक कमी करावी लागतील याची नोंद घ्यायची दोन्ही संघाकडून. यस, धन्यवाद निवळे मम्मा. तर जाऊया आजच्या शेवटच्या क्वालिफायर मॅच मध्ये, ज्या दोन दिग्गज संघाने या ठिकाणी आगेकूच केले. एक बाजूला मथीन स्पोर्ट्स महापोली आणि दुसऱ्या बाजूला SV स्पोर्ट्स कुसापूर. आजच्या दिवसातील क्वालिफायर मॅच ला या ठिकाणी प्रारंभ होतोय.